की आम्ही प्रफुल्ल पटेल, मी आणि सुनील तटकरे, तसंच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे आम्ही एकत्र 2 दिवसात बसतोय आणि त्याच्यातनं पक्षाचं जागा वाटपाचं अंतिम होईल. दादा, महायुतीमध्ये काही शिंदेकडचे आमदार भाजप शिवसेना कडा कापत आहे मला त्याच्याबद्दल. तुम्ही ना माझ्या पक्षाच्या बद्दल मला प्रश्न, त्याच्यामध्ये इतरांचं वेगवेगळे राजकीय पक्षाच्या लोकांनी नक्की काय सांगितलंय त्यांना मी त्यांना उत्तर द्यायला मानदिल नाहीये. आम्ही आज एनडीएमध्ये आहोत, एनडीएतले सगळ्या घटक पक्षांनी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे, एकमेकाला मान दिला पाहिजे, एकमेकाला सहकार्य. तुमच्या किती जागेवर दावा आहे आणि विदर्भात ज्यावेळेस एकत्र चर्चेला बसू विदर्भात किती अपेक्षा किती? आम्ही एकत्र बसल्यावर सांगू, मी आता काही तुम्हाला सांगायला बसणार. भुजबळ साहेब, तुम्ही भुजबळ साहेब दादा 4 की 5 किती जागा आहे? भुजबळ साहेब हे आपले राष्ट्रवादीचे प्रमुख एक सहकारी, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं ते पेपरला बातमी आलेलं. जेवढे शिवसेना मिळणार तेवढे आम्हाला मिळणार असं म्हटलं त्यांनी. व्यक्त केली तुम्ही कमळावर लढवणार त्यांना की घड्याळीवर लढवणार? आम्ही योग्य, आम्ही राष्ट्रवादीत आहोत, आमचं घड्याळ चिन्ह आहे. तुम्ही कारण नसताना पत्रकार मित्रांना काय 24 तास बातम्या चालवायच्या असतात म्हणून काही विचारत असतात आणि काही म्हणजे अधिकार आहे काय विचारायचा. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा ठरवलं. सर, शरद पवार म्हणाले की आम्ही सर शरद पवारांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर. दावा करणं तुम्हाला काय वाईट वाटतं? दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून कुठल्या करायच्या काय. यंदाच्या वेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा त्या कशा युतीला मिळतील हा आमचा प्रयत्न आहे. सर शरद पवार म्हणतात सुनील शेळके जे आहे, मी शरद पवार आहे तुम्ही ओळखत नाही का माझ्या? कारण तुम्हाला मला अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलो नाही. मी आता खूप फ्रेंड्स झाल्यानंतर सुनील शेळकेंशी बोलून काय नक्की वस्तू घडलेली आहे त्याची माहिती घेईन आणि मग त्याबद्दल माझं मत. दादा प्रफुल्ल भाई, ज्या